तर काल अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर आज मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणार असल्याचं स्वतः काळजीबाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं होतं. मात्र स्वतः एकनाथ शिंदेच साताऱ्यामधल्या दरे गावाला जाणार असल्यानं ही बैठक लांबणीवरती पडली आहे. 2 दिवसांनी म्हणजे शिंदे मुंबईमध्ये परतल्यानंतर ही बैठक होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. शिंदेंच्या दरे गावाच्या दौऱ्यामुळे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेचा वेग काहीसा मंदावलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अक्षय भाटकर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील. अक्षय, काय माहिती आहे या संदर्भात? आपल्याला माहिती आहे, ज्या दिवसापासून निवडणुका जाहीर झाल्या होत्या अगदी त्या दिवसापासून मुख्यमंत्री हे वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत होते, दौरे करत होते आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय व्यस्त होते. आणि दरवेळी ज्यावेळी त्या निवडणुका होत असतील किंवा इतर काही मोठी एखादी घटना असेल त्यानंतर ते गावी जातात. आपल्याला माहिती आहे शेती करतानाचे अनेक व्हिडिओ त्यांचे आपल्याला समोर आलेले आहेत. तर याही वेळी त्यांच्याकडून ऑफिशियल नाही पण एक अनऑफिशियल हेच कारण सांगितलं जात आहे की ते सध्या आराम करण्यासाठी गावी जाणार आहेत. आता कालच्या बैठकीचा जर आपण संदर्भ घेतला तर अमित शहा यांच्याबरोबर जी बैठक झाली त्यामध्ये अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद या संदर्भात चर्चा न करता मंत्रिमंडळाचं कशाप्रकारे फॉर्म करता येईल, कोणकोणती खाती कोणाकडे असतील या संदर्भात चर्चा केली आणि पूर्णतः अधिकार या 3 नेत्यांना दिलेले आहेत. त्यांना असं देखील त्यांना सांगितलेलं आहे, सूचना केलेल्या आहेत की मुंबईमध्ये जाऊन या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही एकमेकांशी बोला आणि जर काही अडलं तर मग पुन्हा आपण दिल्लीमध्ये बसूया आणि चर्चा किंवा निरीक्षकांकडे हा तुमचा मुद्दा जो आहे तो घेऊन जा. त्यामुळे सध्या तरी पुढच्या 2-3 दिवसात काही मोठी घडामोड होणार नाही आहे असंच एकूण लक्षण आहे, असंच एकूण चर्चा आहे. आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्री जे आहेत ते देखील त्यांच्या दरे गावी जाणार आहेत. 4 वाजता ते मुंबईतून निघतील, वर्षा निवासस्थानी सध्या ते आहेत आणि या वर्षा निवासस्थानावरून ते 4 वाजता निघतील अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. ते साधारण 2-3 तासात हे साताऱ्याला पोहोचतील, त्यांच्या दरे गावात पोहोचतील आणि पुढचे 2 दिवस ते दरे गावातच राहणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये इतर जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांची एक प्रकारे बैठक होण्याची शक्यता आहे आणि ही जर बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या संदर्भात देखील काही निर्णय होऊ शकतात. मात्र मुख्यमंत्री ज्या ठिकाणी नसल्यामुळे शिवसेना आमदारांच्या किंवा नेत्यांच्या ज्या बैठका आहेत त्या कशाप्रकारे होतील, त्या होतील की नाही याबद्दल देखील साशंकता आहे. मात्र जर मुख्यमंत्री या ठिकाणी असते तर मात्र निश्चितपणे ही बैठक झाली असती शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची आणि त्यामध्ये निर्णय घेतला गेला असता की कोणकोणती मंत्रिपदं ही आपल्याला हवीत आमदारांच्या अपेक्षा जाणून घेतल्या गेल्या असत्या. मात्र आता मुख्यमंत्री नसल्यामुळे सर्व बैठका ज्या आहेत, आजची जी महायुतीची 3 नेत्यांची जी बैठक होणार होती, महत्वाची बैठक होती, त्यामध्ये खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसंदर्भात बैठक होणार होती, ते काही आता होणार नाही आहे मुख्यमंत्री कारण की त्यांच्या गावी दरे गावात निघालेले आहेत. बरं, अक्षय अपडेट घेत राहू, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.